आज आपण बनवू कैरीचं लोणचं. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आपण पहिले मसाला भुजी घेऊ. त्याच्यासाठी मी ना 2 चम्मच मोहरी, 1 चम्मच ओवा, 1 चम्मच मेथ्या, 1 चम्मच जिरं, 3 चम्मच धने, 1.5 चम्मच शोप घेऊ आणि चांगलं कमी गॅसवर असं 1-2 मिनिट भुजी घेऊ. थोड्या वेळेस भुजायचं, नाही तर मसाल्याचा स्वाद कडवा कडवा येतो. पण आपण असं हे थोडंसं एकसारखं चालू आहे तर 1-2 मिनिट भुजी घेतलं आहे. आता एक काळी घेऊ आणि याला चांगलं थंड होऊ देऊ. या मोठ्या आकाराच्या 5 कैऱ्या घेतल्या आहे. याला चांगल्या मिठाच्या पाण्यात भिजवीसन धुई घेतल्या, उशी घेतल्या कपड्यांना. आता आपण हे कापे घेऊ. याची पा मधली गिठू आता कडक झाली तर कापाणार नाही म्हणून आपण असं साईडनं कापे घेऊ. असं दोघी बाजूने कैरी कापी घेतली. आता आपण अशा लंबे लंबे फोडी करी घेऊ. अशा सर्व कैऱ्या मी कापी घेते. आता हे साईडचं बी आपण असं कापी घेऊ. अशा सर्व कैऱ्या आता आपण कापी घेऊ. तुम्हाला याच्यामध्ये गुळ आवडत असलं तुम्ही गुळ बी टाकू शकता, नाही तर असं बी चांगलं लागतं खायला. या अशा लंबाकार फोडी केल्या म्हणजे कसं पाहिजे तशी फोड घिसून खाता येते. आता हा मसाला थंड झाला आहे. आता आपण याने मिक्सरच्या वाण्यामध्ये टाकू आणि असं जाड मोठं वाटी घेऊ. जास्त बारीक नाही करायचं, जास्त बारीक केलं की त्याच्यानं लोणचं असं सुकट होतं आणि चिकट बी होतं. असं जाड मोठं वाटी घ्यायचं. पाच वाटी घेतलं आहे. आता एक भांडं घेऊ खोलगट, त्याच्यामध्ये कैरीच्या फोडी टाकू. 2 चम्मच मीठ टाकू, 1 चम्मच आहेत आणि असं सर्व कालवी घेऊ म्हणजे सर्व ह्या कैरीच्या फोडीला आहेत मीठ लागी जाईन. आता 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हिंग पावडर, 2 चम्मच काश्मिरी मिर्च पावडर आणि आज आडा मोठा वाटेल मसाला टाकू. हे मी 150 ग्रॅम तेल चांगलं कडक गरम करी घेतलं आहे. ते आपण आता याच्यामध्ये टाकू आणि चांगलं कालवी घेऊ. गरम तेल टाकायचं म्हणजे चांगले मिरची मसाले चांगले भुजाई जातात त्याच्यात. आता असं कालवीला आता याने आपण रात्रभर ठेवू असं थंड होऊ देऊ चांगलं म्हणजे. जसं थंड होईन ना तसं याला आहेत मिठाना असं चांगलं तेल आणि पाणी सुटेन. आणि हे जसं म्हणताना माणसाला बी चांगलं आहे याच्यामध्ये आठ होई नसते तर ते असं खाऊ शकता सहजासहजी. असं झटपट कैरीचं लोणचं तुम्ही करी पहा, मस्त होतं आहे.